सगळी अशी खूप शांत गप्प आणि थोडस असं ऍटिट्यूड असणारी मुली वाटते. ओके, सो आणि सुरत तर खूप बोलकाय, बडबड 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 करत असतो. सो तुला असं वाटायला की ती तुला भाव देईल? खर तर नव्हतं वाटलं, म्हणजे काय, पण आपण काय आता तुला पटवण्यासाठी काय काय पापड तुला बिलावे लागले? खर तर माझं कसं आहे की मला एखादी व्यक्ती आवडली की मी फुल ऑन म्हणजे घुसतो. मी तसा नाहीये, तसा फ्लर्ट वगैरे मी नाहीये, पण मला कोणी आवडलं तर मग मला असं वाटतं की आता आता याच्यात काय दाखल जाऊन भांडणं कशाला, तर त्यामुळे मी त्या बाबतीत जरा बऱ्यापैकी थेट आहे. सो फार पापड नाही बेलायला लागले. मला काय वाटतं ना की बरेच, मी हे आधी पण एका इंटरव्ह्यू मध्ये बोललोय, लोकांना काय वाटतं की पापड बेलावे लागतात म्हणजे एखाद्या वेळ, बरेचदा लोकांना असं वाटतं की मुलीला एखाद्या जर तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल तर हो, म्हणजे गोड गोष्टी तुम्हाला करायलाच लागतात आणि त्या कराव्यात, फुलं आणणं बघावं की काय. हा, म्हणजे तिला पेस्ट्रीज त्यावेळी आवडायच्या, सो तिच्यासाठी मी एक वर्सोव्यातल्या एका ह्याच्यातून, मी वर्सोव्यात राहायचो त्यावेळी लोखंडवालामध्ये, आणि तिकडे एक बेकरी होती तर तिथले कपकेक तिला खूप आवडायचे. म्हणजे पटवण्यासाठी कपकेक घेऊन, हो, पण तेवढं पुरेसं नसतं. बरेचदा मुलांना काय वाटतं की तेवढं केलं म्हणजे झालं, त्यापेक्षा तुम्ही स्वतःवर काम करा, तुम्ही स्वतः एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा, तुम्ही तुमच्या ज्या मुलीच्या तुम्ही प्रेमात आहात तिला आदराने वागवा, तिचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करा, तिला सतत चार चौघात पॅटर्नाइज करू नका, घालून पाडून बोलू नका, कमी लेखू नका, मी कसा तुझ्या सतत मी आहे. मला असं वाटतं की ट्राय टू ट्रीट हर रिस्पेक्टफुली, इक्वली, या गोष्टी सुद्धा महत्वाच्या. तिच्या होकाराचा किंवा नकाराचा आदर करणं हे प्लीज महत्वाचं आहे. जोर जोरात मी तुम्हाला सांगतो, तिने काही गोष्टीला नकार दिला तर तो का नकार दिला आहे ते इगोवर न घेता त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्याशी आपण डील केलं पाहिजे. सो पापड तुम्हाला बेलायचे असतील मुली पटवण्यासाठी तर हे पापड बेला, ते जास्त महत्वाचे असतात आणि त्याने जास्त तुम्हाला हवे त्या मुलीचं प्रेमही मिळेल, आदरही मिळेल आणि कदाचित शी मे जस्ट मॅरी यू. नाहीतर का लोकांचं, मुलांचं जे म्हणणं असतं की अरे हो आधी आधी तर माझ्याबरोबर बाईक बरोबर, अरे हो पण ते काहीतरी वेगळं म्हणते, ती काय म्हणते ते ऐका. सो काय पापड बेलले तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या, हे गुण अंगीकारले. किती वेळ घेतला सखीने खूपच, म्हणजे लगेचच व्हेरी शेमफुल बट इमिजिएटली. पण कसं असतं का स्टेजेस होत, आमच्या दोघं तसं कसं आहे, आम्हाला हे लक्षात आलं होतं की आम्ही एका पद्धतीने विचारलो. सो हो म्हणाले माहिती का, ती थेट लग्नाला हो म्हणाले होते. रिलेशनशिपला तिचं असं म्हणणं होतं की हा मलाही काहीतरी एकमेकांविषयी वाटतंय तर आपण एक हा प्रयोग करून बघूया थोडासा. मी एके दिवशी आम्ही सगळे बाहेर गेलो होतो, पूर्ण टीम आमच्यातील दोस्ती दुनियादारीची, आणि वी हॅव्हिंग कॉफी आणि सुव्रत आणि मी एक शेजारी बसलो होतो अमंग्स द ग्रुप, आणि तो मला म्हणाला तू फोटोग्राफी केली असं दाखव ना तुझं काहीतरी, तेव्हा माझ्याकडे तो आयपॉड टच होता, सो त्याच्यावर माझा पोर्टफोलिओ असायचा, तर मी तो काढून त्याला दाखवत होते आणि मी कन्सेप्च्युअल फोटोग्राफी करायचे, आणि तर मी त्याला ते एक एक दाखवत होते आणि त्याची कॉन्सेप्ट सांगत, आणि तो खूप खूप रस घेऊन ते ऐकत होता की ओ ओके, पण मग ओ अच्छा मग अच्छा मग हे किती छान आहे, आणि ते झालं आणि मला की एवढा आत्तापर्यंत माझा पोर्टफोलिओ जमला आहे. तर तो मला बघून मला तू किती हुशार असत की किती छान, मला किती आवडलं तू आत्ता हे जे केलंस तू करत राहा हे. आणि मला लक्षात आलं पहिल्यांदा मला कोणीतरी जी जो मुलगा आवडला आहे ज्याला मला माहिती आहे त्याला मी आवडते आणि कुठेतरी आहोत आम्ही, तिथे तो मला पहिल्यांदा कोणीतरी माझ्या माझ्या दिसण्यावरनं, माझ्या म्हणजे माझ्या मी काय कपडे घातले आहेत या व्यतिरिक्त त्याने पुढे जाऊन तो खरंच खूप मनापासून त्याला इच्छा आहे माझं माझ्या कलेबद्दल जाणून घेण्याची, किंवा माझ्या मी म्हणत नाही आहे की मी खूप हुशार आहे, माझं असं म्हणणं नाही आहे, पण पहिल्यांदा कोणीतरी असं बस पहिल्यांदा असं कोणीतरी मला म्हणालं इन अँड इट वॉज सो इट वॉज रोमॅन्टिक, इट वॉज इंट असं की ओ आता हा मला इम्प्रेस करायला काहीतरी असं म्हणतो आहे, इट वॉज व्हेरी सो जेन्युइन. आणि एव्हर सिन्स म्हणजे मला असं वाटतं की ते मला त्याच्यातलं खूप आवडतं, आणि तुम्हाला सातत्याने स्वतःमध्ये बदल करण्याची शक्ती पाहिजे आणि ॲक्सेप्टन्स पाहिजे आणि पुढे जात राहण्याची इच्छा पाहिजे. ती सुरतमध्ये प्रकर्षाने मला जाणवली होती पहिल्या आम्ही काही काळ एकत्र घालवला तेव्हाच, आणि त्याच्यामुळे ती माझ्यातही बऱ्यापैकी येऊ लागली. सो बरेचदा मुलं म्हणतात ना की अरे यार मी तर तिला बोललो होतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, मग ती तिला पटत नाही. का पटत नाही? कारण तुमचे शब्द आणि तुमची कृती यात तफावत आहे. तर आपल्या संत महात्म्यांनी सुद्धा सांगितलं आहे
आणि प्रेमातही ते लागू होतं की तुमचे शब्द हे पुरेसे नाही आहेत, ते कारण शब्द हे कचकड्याचे असू शकतात पण कृती महत्त्वाची. एका पॉईंट नंतर तुमचं जेंडर वगैरे सगळं मागे राहून जातं, म्हणजे तुम्ही अर्थात तुमचं सेक्शुअल ओरिएंटेशनवर ठरतं की तुम्हाला कोण आवडतं, पण एका पॉईंट नंतर तुम्ही व्यक्ती म्हणूनच एकत्र राहता आणि यू एक्झिस्ट ॲज टू ह्युमन बिईंग्स. एका पण नंतर जेंडर अँड ऑल ऑफ दॅट गोज आउट ऑफ द विंडो, त्यामुळे ती इनिशियल एक्साइटमेंट आणि ते सगळं छान असतं, पण तुम्हाला पटकन कळतं की ही व्यक्ती तुमच्यात काय पद्धतीने रस घेते ही, आणि ते तुम्ही पुरुष असाल का स्त्री असाल, आणि म्हणजे त्याच्या विपरीत आता स्पेक्ट्रम एवढा मोठा आहे, ते सगळ्यांना आपल्याला कळत असतं की या व्यक्तीला आपल्याला आपल्यात व्यक्ती म्हणून रस आहे का, आणि तो त्याला होता, त्यामुळे मला तो आवडला.